ప్రభాగం నంబర్ 2లోని స్మార్ట్ సిటీ యొక్క యోజన అంతర్గతంగా వివిధ వికాస పనుల యొక్క శుభారంభం ఆమ్దార్ విజయకుమార్ దేశ్ముఖ్ వీరి చేతుల మేరగా చేశారు. प्रभाग क्रमांक 2 स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सातपुते वस्ती गौतम नगर येथे पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन ड्रेनेज लाइन आणि रस्ते करण्याच्या कामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून नव्याने समाविष्ट झालेल्या हद्दवाढ भागामध्ये नागरी सुविधांचा अभाव प्रामुख्याने जाणवत होता. वारंवार मागणी करून देखील पालिका प्रशासनाकडून हद्दवाढ भागाच्या विकासाला प्राधान्य दिलं जात नव्हतं. पण मागील भाजपा सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनातून साकारण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 2 मधील विविध नागरी कामाचा झपाटा सुरू झालाय. त्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधील नागरी वस्तीचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची प्रतिक्रिया आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली. कारण ते स्मार्ट सिटी मधलं काम सुरुवात होणार आहे म्हणल्यावर पुन्हा एकदा रस्ता करता येत नाही आणि त्यामुळे या पूर्ण ड्रेनेज आणि पिण्याचं पाईपलाईन झाल्यावर स्मार्ट आपल्या रस्त्याचं काम होईल. मला असं वाटतं की केवळ आपण स्मार्ट शहर झालं किंवा स्मार्ट गल्ली झाली तर एवढंच नाही तर आपल्या शहरातला प्रत्येक गल्ली बोळ पण स्मार्ट व्हायला पाहिजे आणि आपलेही राहणीमानामध्ये फरक पडायला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपल्याला या व्यतिरिक्त गोवांचं फार दिवसापासून मागणी होतं त्यांचं त्या सभा मंडपच्या संदर्भात देवळाच्या मी आता त्याच्याचंही टेंडर निघालं टेंडर झालेलं आहे लोकरात लवकर कामाला सुरुवात होईल. गोवा नंतर आपल्याला थोडं काही पैशाची कमी पडते मी नगरसेवकांना आता सांगितलं मी कारभारींना आणि शिंदेताईने आणि मी किरण देशमुखलाही सांगतो की त्याला कमी अजूनही 5-10 लाख रुपये कमी पडत असेल तर तिघही आपल्या फंडातनं ते 5-10 लाख रुपये द्यावं आणि चांगल्या प्रकारे आपण यायचं. या आताच कांबळे साहेबांनी सांगितलं की इथलं डॉक्टर यावेळी उपस्थित नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख शालंताई शिंदे नगरसेविका कल्पना कारभारी राजकुमार पाटील ज्ञानेश्वर कारभारी शंकर शिंदे संजय कणके प्रवीण कांबळे नागेश कांबळे प्रशांत फत्तेपूरकर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.